नमस्कार बालमित्रांनो तुम्हाला भूमी म्हणजे काय माहीत आहे तर भूमी म्हणजेच जमीन भूमी म्हणजेच आपली मातृभूमी आपल्या या मातृभूमीवरील आपण ज्या भागात राहतो त्या भागातील जमीन त्या जमिनीचे वेगवेगळे होणारे उपयोग आपल्याला माहिती असतात मग या जमिनीचे ज्या ज्या कामासाठी उपयोग केले जातात त्यालाच त्या भूमीचे उपयोजन असे म्हणतात तर आजच्या या पाठामध्ये आपण भूमी उपयोजन अभ्यासूया तर बालमित्रांनो भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव भौगोलिक घटक आणि मानव यांच्या अंतरक्रियेतून भूमीचे उपयोजन घडून येते म्हणजे कसे की भौगोलिक घटक त्याचा वापर मानव करतात आणि मानव त्याचा वापर करत असताना त्या भौगोलिक घटकाचा म्हणजेच जमिनीमधील दगड माती वाळू वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे जे काही भूमीचे घटक आहेत या सर्वांचा मानव वापर करतो या आंतरक्रियेतून भूमीचे उपयोजन घडून येते जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो एखाद्या जमिनीचा वापर आपण कायमस्वरूपी एकाच कामासाठी करत नाही तर त्या जमिनीचा वापर कालांतराने बदलत राहतो जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून या भूमीचा वापर बदलत गेला त्या भूमीचे उपयोजन वेगवेगळ्या कारणांसाठी मानवाकडून वाढत गेले बालमित्रांनो जर आपल्या परिसरामध्ये खनिजयुक्त जमीन असेल किंवा जमिनीमध्ये खनिज असतील तर त्या ठिकाणी त्या भूमीचं उपयोजन खाणकाम करण्यासाठी केले जाते तसेच सुपीक सपाट गाळाची जमीन जर असेल तर अशा जमिनीचा उपयोग शेती करण्यासाठी केला जातो त्यामधून मानवाची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी वेगवेगळे पिकं अशा जमिनीमधून घेतले जातात मग यावरच जमिनीच्या म्हणजेच भूमीच्या वापरावरून भूमी उपयोजनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात त्यामध्ये ग्रामीण भागातील भूमी उपयोजन आणि नागरी भागातील भूमीचे उपयोजन या प्रकारांचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये करूया धन्यवाद